मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात गेले 10 महिने दिल्लीच्या सीमांवरती चिकाटीनं आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चानं सोमवारी भारत बंदची हाक दिली आहे. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, बसपा, डावे पक्ष, राष्ट्रीय जनता दल, दिल्लीतील सत्तारूढ आम आदमी पक्ष आणि द्रमुकसह अनेक राजकीय पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दिलाय. या पार्श्वभूमीवरती दिल्ली पोलिसांनी रविवारी संध्याकाळपासून कडेकोट बंदोबस्तास सुरुवात केली आहे. पंजाब सरकारनंही या बंदला पाठिंबा दिलाय. शेतकरी आंदोलनास 10 महिने पूर्ण झाल्यानंतरही केंद्र सरकारकडून पुन्हा चर्चेची तयारी दाखवली गेली नसल्याबद्दल या आंदोलनात सहभागी 40 शेतकरी संघटनांमध्ये तीव्र नाराजी आहे. आणि शेतकरी आता आर या पारच्या पावित्र्यात आले असल्याचं आंदोलनस्थळी सांगितलं जात आहे. संयुक्त किसान मोर्चानं दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी 6 ते संध्याकाळी 4 पर्यंत भारत बंद आंदोलन करण्यात येणार आहे.